चैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नाळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 मी माझ्या घरातल्या माणसांवर संशय नाही घेऊ शकत. त्या इंदूसाठी आम्ही जगाचा खजिना लुटू शकतो. लोकांनी काहीही म्हटलं तरी आम्हाला आमच्या घराची काळजी आहे. समुद संपणार हाय. अगं आत्ताच महादेव दादा दामूदादाला तिच्याबद्दल सांगत होता. अरे ते कुणा दुसऱ्या बाईबद्दल बोलत असतील. तुम्हीच दिलं होतं मला काहीतरी ठेवायला इथे. मी आई आई यो हो आणतीये. आता किती वेळ थांबलीये मी. ए तिथे बसून हुकूम काय सोडतेस. मदत करण्याच्या नावाने शून्य. हा घे हे घे. अगं बिस्किट ती सुद्धा उठून नाही का घेत आहेत तुला. आधी दादासाठी बरी आणतेस न विसरता. घे 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 बाई घे. झालं आई 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 आई. मला अजिबात वेळ नाहीये गप्पा मारायला. मला बरीच कामं पडली तिथे. काय चिडचिड करतेस एवढी. बस तू आधी बस. काय झालंय. काही झालेलं नाही. आई बस इथे शांत हो आधी. काही टेन्शन आहे का. आहे. तू काही करू शकणार आहेस का. नाही ना. आई सांग ना काय झालंय. फोन आला होता आधीचा. वा त्या दोघांची तर काय मज्जाच आहे. एक दिवसासाठी म्हणून गेले ते अजून यायचं नाव नाहीये. येत आहेत आज येत आहेत. पण तिकडे काहीतरी विचित्रच गोष्ट झाली आहे. का काय झालं. म्हणजे कदाचित तो योगायोग सुद्धा असेल पण आधी आणि शुभ्रा वसईला पोचले ना तर तिकडे आधीच सुलेखा आली होती. सुलेखा ती काय करत होती तिकडे. काय माहिती बाबांना काहीतरी पत्रिका दाखवायला आली होती असं सांगितलं तिने. ऍक्च्युली आई आदिदादा आणि शुभ्रा सुद्धा अचानकच गेले ना वसईला काही प्लॅनिंग न करता. मग नेमकी त्याच वेळेला सुलेखा तिथे कशी काय पोचली. हा योगायोग नाहीये. हा जुळवून आणलेला योग आहे नक्कीच. अगं पण तिला कसं कळणार की ही दोघं वसईला गेलेत म्हणून. कुसुमात्या मी तुला म्हटलं ना सुलेखाशी दिवसभर बोलत असते ती फोनवर. अगो बाई मी सांगितलं नाही तुला. आता काय. अगं परवा मी कुसुम वंशना बोलता बोलता विचारलं त्यांच्यात आणि पूनम मध्ये काय भांडण झालं म्हणून. तर काही सांगायलाच तयार होईनात. मी अगदी खोदून खोदून विचारलं पण काही पत्ता लागू दिला नाही. काही कारण असेल तर सांगेल ना. सर्वात महत्वाचं म्हणजे बोलता बोलता मी सुलेखाची चौकशी केली त्यांच्यापाशी तर मला म्हणाल्या की गेल्या कित्येक महिन्यात माझं आणि सुलेखाचं बोलणंही झालं नाही म्हणून. अगं पण परवाच ती आपल्या घरून सुलेखाशी बोलली. मी म्हटलं ना तुला. माझ्याशी असं खोटं का बोलल्या त्या. नक्की सांगता येणार नाही पण आई त्या दोघींमध्ये काहीतरी शिस्त आहे एवढं नक्की. आणि ते जे काही आहे ना ते आपल्या घरासाठी चांगलं नक्कीच नाही. चला आजोबा आम्हाला निघायला हवं आता. तुम्हाला थांबा असंही म्हणता येत नाही. तुमची तिकडे काम खोळंबतील ना. पण ये जा रे वरचेवर. होय तुम्ही आलात ना की घर कसं भरल्यासारखं वाटतं. नक्की नक्की.
आजोबा तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, जागरण करू नका. विष्णूने सांगितलंय सगळं मला. हा विष्णू म्हणजे पण ना. येतो आजोबा. आयुष्यमान भाव श्रीराम, काळजी घे स्वतःची, विशेषतः शुभ्राची. सध्या खूप नाजूक अवस्थेतून जाते ती, अशा वेळी तिला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तिच्याच मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. आणि जाताना माझ्या मनातले प्रश्न वाटलेत. नको विचार करूस. प्रत्येक प्रश्न सुटण्याची त्याची त्याची एक ठराविक वेळ असते, तेव्हाच ते प्रश्न सुटतात. आणि मी आहे ना इकडे, माझे प्रयत्न चालूच आहेत. आजोबा, तुम्ही काल बोलता बोलता सुलेखा बद्दल काय बोललात? मला नेमकं काही कळलं नाही. काही नाही रे, सहजच. शुभ्राला होणारे भास, शास्त्री कुटुंबाचा भूतकाळ, याच्याशी सुलेखाचा काय संबंध आहे? आदिनाथ, अरे असं काय करतोस? सुलेखाचा या सगळ्याशी काय संबंध असणार? मग काल तिचं नाव तुमच्या तोंडी कसं आलं? शुभ्राचा आणि सुलेखाचा जन्म एकाच दिवशी झालाय असं काहीतरी म्हणाला तुम्ही. आदिनाथ, काल सुलेखा सुद्धा मला पत्रिका दाखवायला आली होती ना इकडे, म्हणून न कळतच. चल नको विचार करूस. बाकी सगळं आहेच ग वहिनी, पण प्रथमेशा ट्रीटमेंटचं काय? ती सुरू ठेवली आहे ना तुम्ही? जमेल तशी कंटिन्यू करतोय आम्ही ट्रीटमेंट. हे त्याच्याच मागे आहेत. खूप खर्च होणार आहे प्रिया. एकदा का पैशाची व्यवस्था झाली ना की मग. वहिनी एक विचारू? रागावू नकोस प्लीज. तुम्ही बाबांकडून का नाही घेत थोडी मदत? ते काही ना काही मदत नक्की करू शकतील. प्रिया तुला यांचा स्वभाव माहिती आहे ना, हे बाबांकडे पैसे मागायला कधीही जाणार नाही. अगं पण प्लीज, तुलाही माहितीये की आपण ही चर्चा करून त्या दोघांमध्ये काहीही बदल होणार नाही आहे. मी कानावर घालू का बाबांच्या? नको बाई, प्रकरण आणखीन चिघळेल. हे उगाच डोक्यात राग घालून घेतील. तशी पैशाची व्यवस्था होती असं म्हणत होते. बघू परवाची अपॉइंटमेंट आहे डॉक्टरांची, डॉक्टर काय म्हणतात ते बघूया. प्रथमेश कसा आहे आता? बरा आहे आता, म्हणजे तसा नॉर्मल वागतोय. अगं त्यांनी नवीन चित्र काढली आहे. अच्छा. हा काही विशेष असं त्यात? नाही, विचित्र असं काही नाही आहे त्यात, पण प्रत्येक चित्रात ना कुठली तरी घटना किंवा गोष्ट असल्याचा भास होतो. थांब मी दाखवते, घेऊन येते थांब. वहिनी, शुभ्रा म्हणत होती. थांब आले. बोल शुभ्रा. प्रिया आम्ही निघतोय आता वसईहून. आजोबांशी बोलणं झालं का तुझं? हो, पण आजोबांनाही अजून या कोड्याची उकल सापडत नाहीये. आणि हो प्रिया, मी तुला प्रथमेश आणि गोदाबद्दल जे काही बोलले ते कुणाला सांगू नकोस. अगदी राधा वहिनींनाही नाही.
निदान आपण कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचेपर्यंत तरी. अगं पण प्रिया, अगं आजोबांचाच निरोप आहे हा तुझ्यासाठी. बघ ना, राधावणींना सांगशील आणि उगीच त्या टेन्शन घेत बसतील ना. आल्यावर बोलूया, आम्ही निघतो आता. ओके बाय शुभ्रा. शुभ्राचा फोन होता. काय म्हणत होती? काही नाही, सहज. अगो तू काय म्हणत होतीस? शुभ्रा तुला म्हणाली. शुभ्रा? मी आता आज जाताना म्हणालीस ना की शुभ्रा काहीतरी सांगत होती म्हणून. मी असं म्हणाले? काय सांगायचं होतं तुला? छा, विसरले. नाही लक्षात येते माझ्या. हा फोन आला ना त्यामुळे तो विषयच गेला डोक्यातनं. मला आठवलं की मी सांगेन. ही आहेत नवीन चित्र. कॉफी घेणारीस? चालेल. आदी, ए आदी, अरे जेवायला चल, पानं घेतली. हो आलोच. हा आपला स्वप्नील येऊन गेला, त्याला जरा फोन कर नंतर. हो हा काय त्याचाच मेल आहे. बाबा कसे आहेत रे? हो बरे. हो तुझी आणि बाबांची चौकशी करत होते. हो आम्ही पण आता एकदा जाऊन येऊ वसईला, बरेच दिवसात गेलो नाही होत. काय काय झालं? मी टेन्शन घेईन म्हणून माझ्यापासून काही लपवत नाही आहेस ना आधी? नाही काय, तू खरंच काळजी करू नकोस. आजोबा म्हणाले आहेत की तुम्ही जास्त विचार करू नका. शुभ्राला होणाऱ्या भासांचे ते संदर्भ लावणे स्वाभाविक आहे. आणि शुभ्रा जे काही येत आहे ना जेवायला, पानं घेतली आहेत. तेच सांगायला आले आणि इथेच बोलत बसले. चल रे. इन्स्पेक्टर, काय बोलायचं होतं? मला एका ऍक्सिडेंट केस बद्दल काही डिटेल्स मिळाले. कोणाचा ऍक्सिडेंट? तुमच्या शर्मिला काकूचा. काय? मी माझ्या सोर्सेस कडनं या ऍक्सिडेंटची इन्फॉर्मेशन मागवली. काय इन्फॉर्मेशन मिळाली तुम्हाला? शर्मिला काकूचा ऍक्सिडेंटच झाला होता ना? ऑफकोर्स त्यांचा ऍक्सिडेंटच होता. आणि या ऍक्सिडेंट बद्दल काहीच सस्पिशियस नव्हतं. तुला काही डाऊट्स आहेत का? नाही डाऊट्स नाही, पण गेले काही महिने आमच्या घरात जे काही सुरू आहे ना त्याचा विचार करता असं वाटतं की या सगळ्याची सुरुवात शर्मिला काकूच्या जाण्याने तर झाली नसेल ना? म्हणजे? कारण तिथूनच सुलेखाचा आमच्या घराशी संबंध सुरू झाला. नाही, या ऍक्सिडेंट बद्दल असं काही सस्पिशियस नव्हतं. बट व्हॉट? पण ज्या पद्धतीने ही केस बंद करण्यात आली, दॅट वॉज क्वाईट सस्पिशियस. म्हणजे? म्हणजे प्रिया,
आम्ही जेव्हा एखादी केस फाईल करतो तेव्हा त्याचे काही प्रोसिजर्स असतात. दिस वॉज जस्ट अ रोड ॲक्सिडेंट. हा काही खुनाचा वगैरे प्रकार नव्हता. तरी पण एकही लाईव्ह विटनेस नाही. कुणी नसेल असतं प्रिया, पुण्याच्या सदाशिव पेठेत भर दिवसा एक ॲक्सिडेंट होतो आणि एकही विटनेस नाही. पचायला जड जात नाही राईट. पण मग त्यावेळी पोलिसांनी असं का केलं असावं? वेल आय डोंट नो. बेसिकली ही केस पुण्याची आहे म्हणून मला फारसं ह्यातलं काही माहिती नाही. मी माझ्या एका सोर्सला इन्फॉर्मेशन काढायला सांगितली आहे. लेट्स सी, काही ना काहीतरी हाती लागेलच. होप सो. निघूया. या शो कॉफी इफ यू डोंट माइंड. ओके. शुभ्राला भूतकाळाचे भास व्हायला लागल्यापासून ती बदलली आहे. आई सुद्धा म्हणत होती ती अलीकडे जरा वेगळं वागायला लागले. वेगळं म्हणजे? मी नाही नीट सा एक्सप्लेन करू शकणार तुला. म्हणजे अगदी प्रिसाइसली सांगायचं झालं तर तिला होणारे आभास आणि आपलं रिअल लाईफ यामध्ये ती गल्लत करायला लागली. ह्या दोन्हीचा ती संबंध जोडायला लागली. फॉर एक्झाम्पल, पार्वती आजीच्या काळात वाड्यावर काम करणाऱ्या एका मोलकरणीचा ती प्रथमेशी संदर्भ जोडायला लागली. म्हणजे प्रथमेश हा त्या मोलकरणीचा पुनर्जन्म आहे. व्हाट? आदि, दिस इज सिरियस. प्लीज डोंट टेक इट लाइटली. मी तुम्हाला सगळ्यांना आधीपासून सांगतोय की पुनर्जन्म वगैरे हे असं काही नसतं रे. आणि तू या सगळ्यांवर विश्वास ठेवतोस ना? दिस इज टू मच. माझाही नव्हता विश्वास आहे. पण अशा काही घटना घडल्या आहेत त्यामुळे माझा विश्वास बसला. रादर, मला विश्वास ठेवावा लागला. स्टील आदी, शुभ्राबरोबर जे काही होत आहे त्याला काहीतरी सायकोलॉजिकल कारण आहे. सी, त्याला काहीतरी सायंटिफिक बेस आहे आणि त्याच्यावर एक योग्य ट्रीटमेंट ही ते डॉक्टर सामंतांच्या ट्रीटमेंटचं काय झालं? तुला आश्चर्य वाटेल पण त्यांचाही विश्वास बसला आहे. What? हो, डॉक्टर सामंतांनी शुभ्राच्या या पूर्वजन्माच्या कॉन्सेप्टवर विश्वास ठेवलाय. त्यांनी ते ऍक्सेप्ट केलंय. आणि काय? डॉक्टर सामंतही या घटना चक्राचा एक भाग आहेत. म्हणजे? शुभ्राला होणारे भास, शास्त्री कुटुंबाचा भूतकाळ, याच्याशी डॉक्टर सामंतांचाही खूप जवळचा संबंध आहे. डॉक्टर सामंत सुद्धा शुभ्राला दिसणाऱ्या भूतकाळातले एक पात्र आहेत.
आधी स्टॉप इट. तुला काय म्हणायचंय, डॉक्टर सामंतांचाही हा पुनर्जन्म आहे? आय एम सिरियस. तसे संदर्भ मिळाले स्वप्नील. कहर करताय तुम्ही लोक. ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टरचा सुद्धा पुनर्जन्म घडवून आणला तुम्ही. आधी हे हास्यास्पद होत चाललंय आता. आणि हे माझ्याशी बोललास बाहेर जाऊन कोणाला सांगू नको, वेड्यात काढतील तुला. बोल रे. बोलणं खूप सोपं आहे स्वप्न. तुझ्यापर्यंत हे आलं नाहीये ना म्हणून. मी इथे माझं टेन्शन घालवायला आलो होतो आणि ए आधी, हे असलं टेन्शन घ्यायची काही गरज नाही तुला. आणि मी तुला घेऊ पण देणार नाही. बिकॉज आय केअर फॉर यू. स्टॉप इट मॅन. व्हॉट क्रॅप. प्लीज स्टॉप इट. वेक अप.